जी आबाजी रे काही म्हणजे वाघाचा त्रास किती दिवसापासून आहे, मागच्या काही बापा दिवसापासून? बरीच दिवस झाली. अच्छा, वाघ्यांनी केलेलं शिकार वगैरे तुम्हाला माहिती आहे का, कुठल्या स्थळावर केला आहे त्यांनी वाघांनी? शिकार म्हणजे आता तू कोहे रात्री खाते पण हे वासरे वगैरे हे धरत आहे अच्छा, की त्या बघता येत वाघामुळे नाही. तुम्हाला काही त्रास वगैरे होतोय? आमचे मालच धरला तर म्हणजे आम जनावर म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही का होणार. अच्छा काय, आता पण मग आता इतक्यात म्हणजे तेवढे त्रास आहे की म्हणजे त्यांचा नाही, जास्त त्रास आहे जास्त त्रास आहे? त्याच्या पहिलीच्या पेक्षा आता जास्त आहे. अच्छा, तर तुम्ही या म्हणजे या गोष्टीसाठी वन विभागाला का वगैरे कळवलं आहे काय? हो नाही कळवलं नाही मग वन विभागांचं काही म्हणजे हे का, त्यांनी ते माणसालेच मारलंच नाही, त्याला काम करत नाही, काहीच करत नाही, देतच नाही. काहीच नाही देत? हा ते केलंय अजूनपर्यंत काहीच नाही. अच्छा ठीक आहे. मग तुमचं नाव? माझं नाव पवन शामराव डाकोरे, मी वाईल्ड लाईफ विंगचा अंबोऱ्या गावाचा प्रमुख आहे. अच्छा मला 2 दिवसा अगोदर गावाल्या लोकांनी कळवलं होतं की आमच्या शेतामध्ये टायगरची साइडिंग होत आहे, तर मी त्या ठिकाणी येऊन बघितलं. तर आमचे सर पण आले, त्यांनी पण बघितलं त्या ठिकाणी. त्याचे जे मारलेले एका जनावराला मारलं होतं, म्हशीच्या पिल्ल्याला, त्याची शिकार वगैरे होती. आम्ही त्या ठिकाणी जाच वगैरे केली, त्याचे पगमाक वगैरे होते त्या ठिकाणी. हे असं वाघाचं येणं जाणं किती दिवसापासून सुरू आहे? तरी तकरीबन 1-2 हप्ते होत आहे की तो सध्या येत आहे गावामध्ये. अच्छा, त्याच्या आधी म्हणजे काही घटना असे घडले नाही? हे पहिली घटना आहे वाघाची की याच्या आधी काही असे घटना घडलेल्या आहे इथे? या अगोदर घटना तर एवढ्यामध्ये नाही आहे, बट या अगोदर 6 महिन्या अगोदर घटना झाली होती, एका घरामध्ये घुसून एका बकरीला मारलेलं होतं. अच्छा, वाघ एकटाच, वाघ मेल आहे की फिमेल आहेत काही असं अंदाज तुम्हाला? आमची जनरली सर्वजण म्हणतात की त्यांची फॅमिली आहे, एक मेल फिमेल आणि एक त्यांचा छोटासा बच्चा आहे. अच्छा, म्हणजे आतापर्यंत त्या वाघांना म्हणजे कोणी बघितलं आहे की बस फक्त असे म्हणत आहेत की आहे की नाही आहे? जनरली ते आता असेच म्हणत आहे, बट एका माणसाने बघितलं असं म्हणता येते.